संग्रामपूरच्या ज्योती मेटेंचे देखील नाव चर्चेत आहे. आज ते बीडमध्ये आहेत, चाचपणी करतायत, कसं बघताय? काही नाही, मी त्यांच्याकडे बघायचं काही कारण नाही. मी माझं काम करणं माझं कर्तव्य आहे. बाकी लोक काय करतायत हा त्यांचा चॉईसचा प्रश्न आहे. त्याच्याविषयी माझ्या मनामध्ये काही असं राग लोभ किंवा वाईट वाटायचं कारण नाही. लोकशाहीत अधिकार आहे प्रत्येकाला चाचपण्याचा. बट त्या आत्ता तरी महायुतीत असल्यामुळे मला नाही वाटलं की त्या युती सोडून जातील. पण त्यांनी तसा निर्णय जरी घ्यायचा ठरवला तरी तो त्यांचा लोकशाहीतला अधिकार आहे. राष्ट्रवादीकडून वेगवेगळे उमेदवार तयारी करतायत ज्या त्या तालुक्यामध्ये. अंबाजोगाईत वेगळे उमेदवार तयारी करतायत, केजमध्ये वेगळे उमेदवार तयारी करतायत, बीडमध्ये देखील वेगवेगळे उमेदवार तयारी करतात. अजून त्यांच्यात संभ्रम आहे किंवा काय सगळं? कसली तयारी करतात निवडणुकीची प्रचाराची? अंबाजोगाईत कोण करतोय? अंबाजोगाईत डॉक्टर नरेंद्र काळे आहेत, केजमध्ये बजरंग सोहळे आहेत. इच्छुक आहेत. आणि इच्छुक असतात लोकशाही निवडणुकीत. लोकसभा आहे इथे. अनेक वर्ष पवार साहेबांचा आणि मुंडे साहेबांचा असं निवडणूक रंगलेली आहे, विशिष्ट मतदान ठरलेलं आहे. त्यामुळे कुणालाही असं वाटणं लोकशाहीत ठीक आहे, त्यांचा अधिकार आहे ना. त्यांचा ते पण बिचारे काम करतात आपल्या पक्षाचे सगळे, त्यांचा काय अधिकार आहे? कोणालाही अधिकार आहे? तुमच्यापैकी कोणाला उभं राहायचं तर तुम्हालाही शुभेच्छा. मिशनवरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.